करण्यासाठी सटाणा शहरात पोलिसांच्या वतीने वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करण्यात आली. सटाणा पोलीस स्टेशन पासून सुरू झालेला रूट मार्च ताहराबाद रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुख्य बाजारपेठ, देवी गल्ली, यशवंतराव महाराज मंदिर आदी मार्गावरून पोलिसांनी संचलन केले. यात अडथळा ठरणाऱ्या वस्तू संबंधितांना काढून घेण्याची सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, आरटी गवई, जेयू तायडे आदींनी केली. गणपती मिरवणुका आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे वाजत गाजत काढण्यात येतात. वेळेत मिरवणुका संपवून जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले. सटाणा शहरामध्ये सुरू असलेल्या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने आज पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने रूट मार्च घेण्यात आलेला आहे. पोलिसांनी आपलं शक्ती प्रदर्शन दाखवलेलं आहे, पण नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्व पोलीस हे तुमच्या सेवेसाठी आहेत. आपला साजरा होणारा गणेशोत्सव उत्साहानं आणि शांततेत पार पाडायचा आहे. हा उत्साह अबाधित ठेवायचा आहे. दरवर्षीप्रमाणे हा उत्सव अगदी उत्साहात साजरा करायचा आहे. कोणताही गालबोट न लागू देता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्याची गय केली जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आणि सर्व गणेश भक्त व गणेश मंडळांना मी आवाहन करतो की उद्याची जी मिरवणूक आहे, विसर्जन मिरवणूक, ती अतिशय उत्साहानं शांततेनं पार पाडावी. पोलीस आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत.